रिसोड पोलीस स्टेशनमध्ये 21 तारखेला आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती की एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालेलं आहे. त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये तपास करण्यात आला आणि 22 तारखेला उशिराने रात्री त्या मुलीला आपण सुखरूपपणे वापस आणलं आणि 3 जे आरोपी होते, पंढरी पुपाटे, गणेश पुपाटे आणि सूर्यवान पुपाटे यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पुढील कारवाई करत आहे. कोणत्या कलमांमध्ये? त्याच्यामध्ये 137(2), (3), (5), (64)(2), (65)(1) भारतीय न्यायसंहिता आणि 4, 5, 6 पॉक्सो या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सर, काय आव्हान कराल अशा घटना टाळण्यासाठी? अशा घटना टाळण्यासाठी सर्व पालकांना माझं एवढाच आव्हान आहे की सतत आपल्या मुलांशी संभाषण ठेवणं आवश्यक आहे. कुठे जातात, कोणाशी बोलतात याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि समाजानेच अशा चिमुकल्यांवर एक पाल्य म्हणून लक्ष देणं आवश्यक आहे. या आरोपीवर 2023 एक गुन्हा दाखल होता, त्याच्यामध्ये सुद्धा तो अटक फरार होता आणि आता तो आम्हाला सापडलेला आहे. न्यायालयात वगैरे हजर करण्यात आले? काही न्यायालयात त्याला इमिजिएटली हजर करण्यात आलं आणि सध्या तो MCR मध्ये रवाना आहे. थँक्यू. सर,